क्षेत्र में पॉश कॉलोनी के लाइवेस ग्रीन अपार्टमेंट में पांचवें माले पर क्रिकेट बुकियों का कारोबार शुरू था। पुलिस को जानकारी मिलते ही जाल बिछाकर पुलिस ने आरोपियों को रंगे हाथ पकड़ लिया और हिरासत में ले लिया। आरोपियों से कुल 4,50,000 का माल जब्त किया गया है। क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम को मुखबिर से गुप्त जानकारी मिली कि कोराडी क्षेत्र में पॉश कॉलोनी में लाइवेज ग्रीन अपार्टमेंट में पांचवें माले पर क्रिकेट बुकियों का कारोबार शुरू है। पुलिस को सूचना मिलते ही पुलिस ने दिन के समय पहले उस स्थान की रेकी की और शाम को मैच शुरू होने के बाद पांचवें माले के फ्लैट नंबर 501 में छापा मारकर 4 क्रिकेट बुकियों को रंगे हाथ पकड़ लिया। आरोपी मोबाइल, टीवी स्क्रीन, लैपटॉप के माध्यम से सट्टा लगाते थे। इसमें शामिल आरोपी अभिजीत मुच्चावार, आशीष दुबे नागपुर के, रविंदर कुमार शर्मा और अजय कुमार चौपाल बिहार से है, लेकिन इस व्यवसाय का मुख्य आरोपी विनय तिवारी नामक व्यक्ति है और बाकी लोग उसके साथी थे। पुलिस ने आरोपियों के फ्लैट से 3 लैपटॉप, 25 मोबाइल, सिस्टम चलाने वाला होल्डर, वॉइस रिकॉर्डर, माइक सिस्टम, सेट टॉप बॉक्स, वाईफाई बूस्टर, 2 वाहन, ऐसा कुल 4,50,000 का माल जब्त किया है। एक आम्हाला गोपनीय खबर मिळाली होती, त्या गोपनीय खबरीवरून आम्हाला माहिती पडला की एक कुराडी हद्दीमध्ये पॉश कॉलनी आहे, लॅव्हरेज ग्रीन अपार्टमेंट म्हणून, त्या ठिकाणी एक IPL क्रिकेट सट्ट्याचा एका फ्लॅटमध्ये कारोबार सुरू आहे अशी खबर मिळाली होती। त्या खबरून आम्ही सदरच्या ठिकाणाची रेकी केली, पाहणी केली आधी दिवसाला जाऊन, आणि त्यानंतर 7:30 वाजता मॅच सुरू होतं, त्या पद्धतीने आम्ही फिल्डिंग करून जवळपास 8 वाजता लॅव्हरेज ग्रीन अपार्टमेंटमध्ये असलेल्या 5व्या फ्लोअरवर आरोपीचा फ्लॅटमध्ये 501 नंबरच्या त्या ठिकाणी आम्ही रेड केली। त्या ठिकाणी आम्हाला एकूण 4 व्यक्ती हे मोबाईल प्रिंट, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही स्क्रीन यांच्या सहाय्याने IPLवर क्रिकेट सट्टा घेण्याचं काम करत होते असं मिळून आलं आम्हाला। त्या ठिकाणी आम्ही एकूण 4 लोक मिळाले आम्हाला, त्यामध्ये एक अभिजीत मुच्छावार आणि आशिष दुबे हे प्रॉपर छावणी नागपूरचे आहेत। त्याचप्रमाणे आम्हाला इथं रविंदर कुमार शर्मा आणि अजय कुमार चौपाल हे 2 बिहारचे तरुणसुद्धा त्या ठिकाणी IPL च्या सट्ट्यावर घेणं काम करत होते। त्यानंतर आम्ही यांना विचारपूस केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की विनय तिवारी हा सगळा अड्डा चालवतो, त्यावरून आम्ही सदर झडती घेतली, फ्लॅटची झडती घेतली। त्या ठिकाणी आम्हाला 3 लॅपटॉप, जवळपास 25 मोबाईल, एक त्यांचं 24 लाईन होल्डरचा बॉक्स असते जे सिस्टीम चालवायचा ते एक होल्डर मिळालं, त्याचप्रमाणे व्हॉइस रेकॉर्डर, माईक सिस्टीम, 2 TV, प्रिंटर, सेटअप बॉक्स, नेट पुरवण्यासाठी हॉटस्पॉट, वायफाय बूस्टर, असं 2 मोटरसायकल, असं बरंच साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलं। जवळपास आम्हाला 4.5 लाखाचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी जप्त केला। यामध्ये मुख्य आरोपी हा विनय तिवारी आहे आणि हा सगळ्या ह्या बाकीच्या जे आरोपी आहेत इतर 4 यांना सोबत घेऊन हा व्यवसाय करत होता। विनय तिवारी हा छावणी नागपूरचाच आहे इथला। त्यानंतर आम्ही सध्या महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4-5 आणि RTI कलम 666B अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर आरोपींना आम्ही आज कोर्टात पेश करून त्यांच्या PCR घेणार आहोत।